ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे बातमी यवतमाळ मधून कोविड सेंटर मधून 20 कोरोना बाधित रुग्णांनी पळ काढलेला आहे। घाटंजीतल्या मागासवर्गीय विद्यार्थी वसतिगृहातली घटना आहे। कोविड सेंटर मध्ये असुविधा असल्यामुळे हे रुग्ण पळालेत। 20 जणांवर घाटंजी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातल्या कोविड केअर सेंटर मधून 20 कोरोना रुग्णांनी पळ काढला आहे, त्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ माजली। बेलोरा इथल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात कोविड सेंटर उभारलेलं। आरोग्य विभागाने आंबडी गावामध्ये तपासणी शिबिर घेतलं, त्यावेळेला 20 ग्रामस्थ बाधित आढळले। त्यांना बेलोरातल्या कोविड केअर सेंटर मध्ये दाखल केलं, पण केंद्रात असुविधा आहे तशी ओरड करत तिथल्या कोरोना बाधित रुग्णांनी पळ काढला। गुन्हा दाखल होईल या भीतीनं काही रुग्ण कोविड सेंटरवर परतलेत, मात्र आंबडी गावातले रुग्ण अद्याप गायब आहेत। घाटंजी पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय। वेळेत व्हेंटिलेटर बेड उपलब्ध न झाल्यानं कोरोना बाधिताचा क्वारंटीन सेंटरमध्येच मृत्यू झाला। सोलापुरातली ही घटना। महापालिकेच्या सिंहगड महाविद्यालयातल्या क्वारंटीन सेंटरमध्ये 19 एप्रिलला या रुग्णाला दाखल करण्यात आलं होतं, मात्र शुक्रवारी रात्री त्याचा ऑक्सिजनची पातळी खालावली। व्हेंटिलेटर ऑक्सिजन बेड वेळेवर उपलब्ध न झाल्यानं अखेर रुग्णाला प्राण गमवावे लागले। लाल मातीतली कुस्ती म्हणजे